माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा NSUI संघटनेच्या वतीने नागवे करंजे इथल्या मतिमंत मुलांना भेट देऊन त्यांचा समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कणकवली तालुक्यातील भिरवणे इथल्या वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप करण्यात आले. NSUI संघटना तालुकाध्यक्ष विजय इंगळे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा NSUI संघटनेच्या वतीनं नागवे करंजे इथं मतिमंद मुलांना भेट देऊन त्यांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसंच कणकवली भिरवंडे मातोश्री वृद्धाश्रम इथं वृद्धांना फळवाटप करताना वृद्धांना लवकर बरे व्हा, स्वतःची काळजी घ्या असा संदेशही देण्यात आला. रुग्णांना फळवाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप समाधान वाटलं असल्याचं NSUI संघटना तालुकाध्यक्ष विजय इंगळे यांनी यावेळी सांगितलं. निलेश साहेबांचा जो वाढदिवस आहे तो पूर्ण NSUI संघटना कणकवली तसेच जिल्हा कार्यकारिणी NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने आपण करंजे येथे मतिमंद मुलांसोबत हा वाढदिवस साजरा केला आहे. NSUI च्या कार्यकारिणीने असं केलं आहे की याच्या ज्या शुभेच्छा आहेत मतिमंद मुलांच्या ज्या पण शुभेच्छा आहेत त्या साहेबांपर्यंत NSUI मार्फत पोहोचली आणि साहेबांचं जे वाढदिवसा निमित्त साहेबांचं जे पुढचं करिअर आहे पुढचं साहेब भावी जे खासदार होणार आहे त्यांच्या सगळ्यांच्या मतिमंद मुलांसोबत आमचे पण साहेबांना शुभेच्छा आहे. माजी खासदार निलेश नांदगाव राणे यांचा आज वाढदिवसानिमित्त करंजे येथे मतिमंद मुलांना मिठाई वाटप करून त्यांचा कार्यक्रम साजरा करणार आहे. तसेच वृद्धाश्रम येथे मिठाई वाटप करून त्यांचा केक वृद्धांसोबत व मतिमंद मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आलेला आहे. NSUI संघटनातर्फे हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष योगेश वालावलकर, जिल्हा महिला सरचिटणीस देविका दळवी, जिल्हा खजिनदार हसमुख रावराणे, तालुकाध्यक्ष विजय इंगळे, उपाध्यक्ष योगेश जाधव, नयन दळवी, उर्वी सावंत, तेजस माणगावकर, प्रथमेश गावडे, आशिष वालावलकर, आदित्य चिंदरकर, समीर शेख, तनश्री चव्हाण, समर्थ कोळंबकर आणि सर्व NSUI संघटना कार्यकर्ते उपस्थित होते. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.